कसं आहे, पहिल्यापासून एक जिल्हा बँकेच्या ते आहे की पॅनलच्या म्हणून ज्या जनरलच्या सीट्स आहेत ह्या लढवल्या जातात, आणि सोसायटी मतदारसंघ जो आहे तर त्या त्या तालुक्यातल्या तुमच्या तुमच्या ताकदीवर लढायचं असतो. तिथं काय असं पॅनल म्हणून किंवा ही कुठलीही सोसायटीची जागा लढवली जात नाही. ज्याच्याकडे ठराव आहेत तो निवडून येणार, त्याचा विजय होणार, ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. आता रांजणे साहेब हे माझ्या जवळचे आहेत, राष्ट्रवादीच्या सदस्य म्हणून त्यांच्या बायको आहेत. त्यांची इच्छा होती, त्यांनी मतदार त्या पद्धतीनं मतदार त्यांच्याबरोबर होते आणि ते उभा राहिले. ह्या ह्याच्यामध्ये षडयंत्र वगैरे हे करणं किंवा दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडणं हे फार सोपं असतं, पण मग हा झालेला जो पराभव आहे ह्याच्यामध्ये आपला स्वतःचा काहीच दोष नाही का किंवा काहीच चुका नाहीत का, ह्याचा पण थोडाफार अभ्यास किंवा आत्मचिंतन केलं पाहिजे. जवळच्यांचं, रोज उठणाऱ्या बसणाऱ्यांचं किंवा गाडीत असणाऱ्यांचं नेमकं किती ऐकायचं, त्याच्यावर किती ॲक्शन घ्यायची गरज नसताना. मग ॲक्शन कुठली घेतली की त्याच्यावर रिॲक्शन तर येतीच. मग ह्या गोष्टीचा विचार कर, नुसतं पडलं तर दुसऱ्यामुळे पडलं, निवडून आलं तर माझी ताकद होती म्हणून निवडून आलं, असं हे माझ्या नाही. शेवटी आपल्या चुका काय झाल्यात का नाही झाल्या ह्याचा पण विचार कर म्हणजे केला पाहिजे. त्यात काही षडयंत्र वगैरे असा काही विषय नाही. बरं, त्यांना मी तर भाजपमध्ये, पण मी माझ्या पॅनल म्हणून मी सहकार पॅनल बरोबर राहिलो. मी माझे मतदान सगळ्यांना, प्रदीप विदातेंना मतदान पडले, लिंबे साहेबांना ते स्वतः सांगत होते मगाशी आले होते की काय तर 82 का 85 मतं झाली, त्यातली फक्त 6 मतं सातऱ्यातली विरोधात गेली, बाकी सगळी मतं त्यांना झाली. त्यामुळे आम्ही काय हे करायचा विषय नाही. त्या तालुक्यातला विषय होता, तिथं जे काही इतक्या वर्षात घडत होतं त्या ह्याला या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे दबाव म्हणा, धाकधपटशाही म्हणा, ह्या गोष्टीला कुठल्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्याने थोडी वाचा फोडली किंवा उभा राहण्याचं धाडस केलं एवढंच आहे. पण या सामान्य कार्यकर्त्याला ताकद तुमची होती असं त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये बोललेले आहेत की कुठून तरी एक ताकद मिळत होती आणि त्यामुळेच या ताकदीच्या जोरावरच ते रांजणे निवडून आलेत. तर ताकद म्हणजे आता मी काय एवढा मोठा काही जिल्ह्याचा नेता नाही का महाराष्ट्राचा नेता नाही जी एवढी ताकद द्यायला. आता मतदार जे आहेत हीच ताकद, जे ज्यांचे ठराव होते हीच प्रत्येकाची खरी ताकद आहे. आता ज्यांच्याबरोबर प्रत्येकाची खरी ताकद आहे, आता ज्यांच्याबरोबर ठरावधारक राहिले ज्यांचे ठराव होते ते विजय झाले. आता ह्यात कोणी कोणाला ताकद द्या मागणं द्यायची किंवा काय द्यायचा विषय देत नाही. राजे तुम्हाला येऊन नंतर भेटले सुद्धा? भेटले ना. आता मग मी आधीच सांगितलं ना, म्हणजे त्यांच्या मंडळी ज्यावेळेला, म्हणजे मी राष्ट्रवादीत होतो त्यावेळेला त्यांच्या मंडळींना निवडून आणण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला. त्यावेळेला पण असंच अंतर्गत त्याच्यातनं राजेंच्या मंडळींच्या विरोधामध्ये अर्ज दाखल केले गेले होते, पण तरी आम्ही काही असं हे करत बसलो नाही षडयंत्र झाले वगैरे. आम्ही लढलो, ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यांचं म्हणजे माझ्यावर त्यांचं प्रेम आहेच ही वस्तुस्थिती आहे, मी कुठं नाकारतो. येऊन भेटले ते, त्याबद्दल आज त्यांच्या मंडळींचा वाढदिवस पण आहे, आता त्या ह्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला पण मी जाणार आहे थोड्या वेळात. असं काही नाही, फक्त माझं म्हणणं आहे की पराभवाचं खापर दुसऱ्यावर नुसतं फोडणं हे मगाशी म्हणलं सोपं असतं, स्वतःच्या काही चुका आहेत का नाही ह्याचं पण जरा कुठेतरी. बाबा, चुकांमधूनच मी थेट प्रश्न विचारतो की जावळीमधली लुडबुड असेल किंवा साताऱ्यामधल्या तालुक्यातील काही मेळावे असतील ह्याच्यामुळं काही एक त्यांना धडा शिकवायचा होता म्हणून तुम्ही हे सगळं तुमच्याकडून? नाही, मी फार छोटा आहे तर त्यांच्यापेक्षा वयानं त्यांना धडा शिकवायला गेलं पाहिजे किंवा एवढं काय आपलंही नाही. आता तुम्हीच म्हणताय आहे तर माझा ह्याचा विचार त्यांनीच करावा, म्हणजे तुम्ही आता विषय काढला की दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये तसं जर काय असलं त्याचा विचार. आम्ही कुठं जात, मी वैयक्तिक कुठेही कुणाच्या मतदारसंघात बाहेर कुठेही जात नाही. अगदी मी जिल्हा बँकेचा चेअरमन असून सुद्धा मी एक पथ्य या 5-6 वर्षामध्ये पाळलं की दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये उगाच जिल्हा बँकेचा कार्यक्रम असला तरी मी जायचो नाही, किंवा उगाच जाऊन तिथं राजकीय काहीतरी चर्चा वेगळं उगाच आपल्या आपल्या एवढ्या गोष्टी आम्ही पथ्य म्हणून पाळल्या. ह्या काही गोष्टी म्हणजे हे असतात एकामेकातले, ते पाळले गेले तर चांगलं असतं.
त्यांनी थेट आव्हान घेतल्यानंतर सुद्धा इशारा दिलाय की यापुढे आता जावळीत मी जातीने लक्ष घालीन म्हणून. मग चालतंय ना, कुठं कोणावर बंदी आहे, कोणी पाहिजे त्यांनी लक्ष घालावं. लक्ष घालायला कोणावर बंदी नाही काय आमचं. मी आमदार आहे, मी पुढचं पण माझे कार्यकर्ते आहेत, माझे तिथं सगळे आहेत. मी पुढं पण आई या पद्धतीनं काम करत राहणार आहे. ज्यांना कोणाला लक्ष घालायचं असेल, म्हणजे घालत नव्हते असं काही नाही, घालत होतेच. अजून घालायचं असेल तर शेवटी लोकशाही आहे. आपण कुठं कुणी लक्ष घालायचं म्हणलं तर आपण त्यांना कुठं अडवू शकतो. ज्या त्या वेळेला काय होतंय आणि काय नाही होतंय ज्या त्या वेळेला कळत.